विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर परिवर्तनीय बदल म्हणजे काय? परिवर्तनीय बदल म्हणजे जो बदल दोन्ही दिशेने घडून येतो, म्हणजे समोर आणि मागे या दोन्ही दिशेने काय तो बदल घडून येतो, किंवा उलट सुलट क्रमाने जो बदल घडून येतो अशा बदलाला परिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरण सांगायचं झाल्यास, स्थायूचे रूपांतर हे द्रवात होणे आणि द्रवाचं रूपांतर हे वाफेत होणे. त्यानंतर वाफेचे रूपांतर अजून कशात होणे? द्रवात होणे. आणि द्रवाचं रूपांतर अजून हे स्थायू रूपामध्ये होणे. जसं उदाहरण सांगायचं झाल्यास, बर्फाचा तुकडा आहे, बर्फाच्या तुकड्याला आपण समजा काही कालावधीसाठी फ्रीजमधून बाहेर काढलं आणि बाहेर ठेवलं, तर काय होते? त्या बर्फ हा स्थायू रूप आहे आणि त्या बर्फाचं रूपांतर काही वेळानंतर द्रवरूपामध्ये होते, म्हणजे पाण्यामध्ये होते. आणि त्याच पाण्याला आपण उष्णता दिली, उष्णता दिली म्हणजे एका वाटीमध्ये जमा करून ते समजा आपण उष्णता द्यायला ठेवली, तर काय होते? त्या द्रवाचं रूपांतर हे वायुरूपामध्ये होते. आणि त्या वायुरूप जो त्या ठिकाणी जी वाफ तयार झाली त्याचं संघनन जर करण्यात आलं, तर संघनन प्रक्रियेमुळे काय होते? त्याचं अजून रूपांतर हे द्रवामध्ये होते. आणि द्रवाला अजून आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमध्ये त्याला थंड वातावरण मिळाल्यामुळे काय होतो? त्याचं रूपांतर हा स्थायी रूपामध्ये होतो. म्हणजे हा जो अशा प्रकारचा बदल आहे हा कसा झाला? हा सामोरिक झाला, म्हणजे आणि मागच्या दिशेला रिव्हर्स आला, अशा प्रकारे तो बदल उलट सुलट क्रमाने घडून गेला. अशा बदलाला काय म्हणतात? परिवर्तनीय बदल असे म्हणतात. परिवर्तनीय बदलाचे अजून भरपूर आपल्याला उदाहरण सांगता येतील. जसं उदाहरण सांगायचं झाल्यास, कॅनचं तुटणं किंवा ग्लासचं फुटणं. ग्लास जर फुटला तर त्या काचांना अजून त्याच्यावर प्रक्रिया करून त्या प्रक्रिया केल्यानंतर अजून आपल्याला ग्लास मिळवता येईल. अजून एखादं उदाहरण सांगायचं झाल्यास, मेन वितळणे म्हणजे मेणबत्ती आपण पेटवतो, मेणबत्ती पेटवल्यानंतर तिथला मेन तो वितळतो आणि मेन वितळल्यानंतर त्या स्थायूचं रूपांतर हे द्रवात होते आणि ते द्रव थंड झाल्यानंतर अजून त्याचं रूपांतर कशामध्ये होते? मेणामध्ये होते. अशा प्रकारचा जो बदल आहे त्याला परिवर्तनीय बदल असे म्हणतात. त्यानंतर आता आपण पाहूया अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय. अपरिवर्तनीय बदल म्हणजे जो बदल होत असताना फक्त एकाच दिशेने होतो, म्हणजे एकदा तो झाला की तो मागे पलटून होणार नाही, फक्त तो सामोरच्या दिशेने होईल, असा जो बदल असतो त्याला अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरण सांगायचं झालंच, अन्नाचं पचन म्हणून, एकदा अन्न पतल्यानंतर पुन्हा आपल्याला अन्न मिळेल का? म्हणजे त्या पतलेल्या अन्नाचं रूपांतर हे अन्नात होईल का? जसं पूर्वी होतं तसं नाही. त्यानंतर दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होणं, म्हणजे दूध एकदा दह्यामध्ये रूपांतर त्याचं झालं तर त्या दह्याचं रूपांतर आपण दुधात करू शकतो का? नाही. हा जो बदल आहे हा कसा झाला? हा एकाच दिशेने झाला. त्यानंतर अजून सांगायचं झाल्यास, कच्चा पान आहे, ठीक आहे, हा पान कसा आहे? जिवंत असा पान आहे. त्यानंतर काय होते? काही दिवसानंतर पान गळती लागल्यानंतर ते पान आपल्याला असं पिवळं झालेलं दिसते, म्हणजे काय झालं? हा पान पिकलं आणि या ठिकाणी क्लोरोसिस झालं. क्लोरोसिस म्हणजे याच्यामधला जो हरितद्रव्य आहे तो नाहीसा झाला, नाहीसा झाल्यामुळे हा पान गळून पडतो. अशा प्रकारचा जो होणारा बदल आहे तो कसा आहे? अपरिवर्तनीय आहे. तर फळांचं पिकणं हाही कसा बदल आहे? हा अपरिवर्तनीय बदल आहे. तर आज आपण या ठिकाणी परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय बदल याविषयी माहिती पाहिलेली आहे.